शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या आघाडीची घोषणा झाल्यापासून प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आले आहेत मागील तीन दशकांपासून आंबेडकर यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रामुख्याने घेतलं जातं कधी काँग्रेस सोबत तर कधी काँग्रेसच्या विरोधात जाऊन त्यांनी राजकारण आहे आता पहिल्यांदाच ते एखाद्या हिंदुत्ववादी पक्षाशी जोडले गेलेले आहेत मात्र या सगळ्या दरम्यान प्रकाश आंबेडकर याच्या राजकारणाची सुरुवात नेमकी कधी झाली आणि ते पहिल्यांदा खासदार कसे झाले हे बघणं महत्त्वाचं ठरतं साधारण एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या दरम्यान सामाजिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आंबेडकर राजकारणात आले त्यानंतर पुढच्या राजकीय वाटचालीसाठी आंबेडकरांनी अकोला जिल्ह्याची निवड केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ते अकोल्यातून लोकसभेच्या मैदानात उतरले मात्र काँग्रेसच्या मधुसूदन वैराळींकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाजपच्या पांडुरंग फुंडकरांकडून आंबेडकरांचा पराभव झाला दुसऱ्या बाजूला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वदच्या दरम्यान देशाच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या होत्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजीव गांधी यांच्यासह स्वपक्षीयांवरच आरोप करत व्ही पी सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले जनता दलाची स्थापना झाली राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचा पराभव करून भाजपच्या मदतीने व्ही पी सिंग सत्तेत आले प्रकाश आंबेडकर यांच्या खासदारकीबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे म्हणाले भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या व्ही पी सिंग यांचा राजकारणाचा गाभा नंतर सामाजिक न्याय झाला मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची घोषणा करून त्यांनी बिगर काँग्रेसी राजकारणाला मागासवर्गीय अल्पसंख्यांक पाया देण्याचा प्रयत्न केला देशात तेव्हा मंडल विरुद्ध कमंडल असं वातावरण तापलं होतं सिंग यांनी काँग्रेस आणि भाजपला वगळून आपल्या राजकारणाचा पाया व्यापक करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू केला त्यासाठी त्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका असणाऱ्यांना जवळ करायला सुरुवात केली प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तर आंबेडकर आडनाव होतं त्यामुळे आंबेडकर यांचे वारस म्हणून मागासवर्गीयांचे उद्याचे नेते होतील या अपेक्षेने एकोणीसशे नव्वदमध्ये राष्ट्रपती कोट्यातून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेवर संधी दिली गेली आणि ते पहिल्यांदा खासदार झाले पुढे एकोणीसशे एक एकोणनव्वद आणि एकोणीसशे शहाण्णव या वर्षात प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून लोकसभेची निवडणूक लढवली पण त्यांना त्यात यश येऊ शकलं नाही एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर राहिले तर एकोणीसशे शहाण्णव साली भाजपच्या पांडुरंग फुंडकर यांच्याविरुद्ध नऊ हजार मतांनी आंबेडकरांना पराभव स्वीकारावा लागला या दरम्यान आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत शरद पवार यांनी दलित नेत्यांना सोबत घेऊन एक राजकीय समीकरण जुळवलं रामदास आठवले प्रकाश आंबेडकर रासू गवई जोगेंद्र कवाडे या नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि यातून हे सर्वजण लोकसभेवर निवडून गेले पुढे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पुन्हा एकदा भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर आठ हजार मतांनी विजयी झाले मात्र त्यानंतरच्या दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या चारही निवडणुकांमध्ये आंबेडकर विजयी होऊ शकले नाहीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत्रा तक